प्रबोधन यात्रेचा एक टप्पा झाला, आता यात्रा संपली म्हणून काही सर्व काही संपलं नाही. अभी तो ये अंगलाई है, आगे और लड़ाई है. ये सुरुवात असते. प्रत्येक आंदोलन एक टप्पा आहे, एक आंदोलन काही समाप्ती नाही. आणि म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आता 2019 जवळ येतंय. खरं म्हणजे आमच्या सुशीलाताई बरोबर मुद्द्यावर होत्या. 2019 येतंय तेव्हा पुन्हा एखादा म्हणेल अरे मी पण ओबीसी आहे रे बाबा, आणि मग पुन्हा एखादा आमच्यातला भटकेल आणि म्हणेल जाऊ द्या रे आपलंच असला काय का असला जसं हक्क रामदास आठवलेला दलित लोक माफ करतात रिझर्वेशन देतात हो जाऊ द्या म्हणे कसं का असणार चुकलेलं मेंढरू असलं तरी आपल्यातलंच आहे. आणि म्हणून दलित लोक जे रामदास आठवलेला आरक्षण देतात तसं आपण सुद्धा ओबीसी नेत्याला काही चुकलं म्हणून त्यांना आरक्षण द्यायचं की लाचा घालून त्यांना स्वतःच्या घरात राहायला शिकवायचं हे ठरवायला पाहिजे. आणि हे ठरवल्याशिवाय आंदोलन उभं राहत नाही. आंदोलन त्याच्याशिवाय उभं राहत नाही, मुवमेंट त्याच्याशिवाय उभी राहत नाही. आणि जोपर्यंत आंदोलन आणि मुवमेंट उभी राहत नाही तोपर्यंत आपण राजकीय दृष्ट्या यशस्वी होत नाही. असा या ठिकाणी या निमित्तानं आपल्या समोर एक मोजका संदेश देऊन पुन्हा एकदा आज या यात्रेच्या आयोजकांनी मला संधी दिली, निमंत्रित केलं, त्याबद्दल आमचे काळे असतील आमचे प्राध्यापक पिशी आहेत किंवा सगळे आयोजक आहेत त्या सगळ्या आयोजकांना मी मनपूर्वक धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय ओबीसी, जय शिवराय.